यत्तादावी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक प्रकरण सातवे भिंगे आणि त्यांचे उपयोग। विद्यार्थी मित्र हो, आपण भिंगे, भिंगांचे प्रकार, भिंगांशी संबंधित संज्ञा आणि भिंगांद्वारे मिळणाऱ्या किरणाकृती अभ्यासल्या आहेत। आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा भाग असलेला कार्टेशियन चिन्ह संकेत समजावून घ्यायचा आहे। त्यासाठी बहिर्वक्र भिंग या ठिकाणी मी घेतलेला आहे। बहिर्वक्र भिंगाद्वारे एफ एफ वन टू एफ वन एफ टू टू एफ टू हे स्थान कसे स्थापन करायचे याविषयीची माहिती घेऊया। आता एक टेबलाच्या मधोमध आपण या ठिकाणी बहिर्वक्र भिंग एका ठिकाणी ठेवला आहे आणि त्याला ओ असं नाव दिलं आहे बघा। त्यानंतर दूरच्या अंतरावरची प्रतिमा घेण्यासाठी एक पडदा घेतलेला आहे आणि पडदा ज्या ठिकाणी आपल्याला सुस्पष्ट प्रतिमा मिळते त्या ठिकाणी आपण जर पडदा ठेवला तर त्या या ठिकाणी बघा सुस्पष्ट प्रतिमा मिळालेली आहे आणि त्याला आपण एफ वन असे नाव देणार आहे। आता ओ ते एफ वन हे अंतर आपण पट्टीच्या सहाय्याने मोजून घेऊ तर ते 20 सेमी आहे। एवढंच अंतर पुढे जर गेलो तर आपल्याला म्हणजे ओपासून 40 सेमी अंतरावर आपल्याला दुसरा बिंदू भेटेल, त्याचं नाव आहे 2F1, म्हणजे दुप्पट अंतर, F1च्या दुप्पट 2F1। हीच क्रिया आपण उलट बाजूने केली तर आपल्याला F2 20 सेमी अंतरावर आणि 40 सेमी अंतरावर 2F2 हे अंतरं मिळतील। आता आपल्याला एकदा स्थान निश्चित झालेलं आहे, ओ कुठे आहे, त्यानंतर F1 कुठे आहे, 2F1 कुठे आहे, F2 कुठे आहे, 2F2 कुठे आहे, ह्यांची अंतरं आपल्याला फिक्स झाल्यानंतर आपण प्रत्येक अंतरावर कशा पद्धतीने प्रतिमा मिळतात, प्रतिमांचे काय गुणधर्म असतात ते आपण सहज पडताळून पाहू शकतो। आता आपण प्रत्यक्ष कार्टेशियन चिन्ह संकेत काय आहे याची माहिती घेऊया। विद्यार्थी मित्र, या ठिकाणी बहिर्गोल भिंग आणि अंतर्गोल भिंग या दोघांच्याहीसाठी संकेत आपल्याला दिसत आहे। आपण जर बहिर्गोल भिंगांसाठी चिन्ह संकेत पाहिला तर हा मधला मुख्य अक्ष आहे, मुख्य अक्षाच्या वरची जी अंतर आहेत ती धन घ्यायची असतात, त्याला ऊर्ध्व अंतर म्हणतो आपण, आणि हा मुख्य अक्षाच्या खालची जी अंतर आहे त्याला अधो अंतर म्हणतात, ते ऋण घ्यायची असतात। बहिर्गोल भिंगाच्या डावीकडील जे अंतर आहेत ती ऋण असतात आणि उजवीकडील जे अंतर आहेत ती धन असतात। या ठिकाणी आपल्याला अंतर्गोल आरशाच्या बाबतीत जर पाहायचं झालं तर मुख्य अक्षाच्या वरची अंतर धन आहेत, मुख्य अक्षाच्या खालची अंतर ऋण आहेत, डावीकडील अंतर ऋण आहेत तर उजवीकडील अंतर धन आहेत। हे चिन्ह संकेत आपल्याला प्रतिमा कशा पद्धतीने भेटणार आहे, किती अंतरावर प्रतिमा भेटणार आहे यासाठी अतिशय महत्त्वाचे हे संकेत आहेत। यावरून भिंगाचे सूत्र आपल्याला सांगता येईल, वस्तूचे अंतर आणि प्रतिमेचे अंतर, वस्तू किती अंतरावर आहे आणि प्रतिमा किती अंतरावर असणार आहे, तर यावरून वस्तूचे अंतर यू या अक्षराने दाखवतात आणि प्रतिमेचे अंतर व्ही या अक्षराने दाखवतात आणि भिंगाचे नाभीय अंतर एफ या अक्षराने दाखवतात। यांचा परस्पर संबंध दाखवणारे जे सूत्र आहे, 1/V + 1/U = 1/F, म्हणजेच कोणत्याही गोलीय भिंगासाठी वस्तूच्या भिंगापासून सर्व अंतरांसाठी हे सूत्र सारखेच असते, मात्र सर्व अंतरासाठी चिन्ह संकेत जो आपण आत्ता पाहिला तो योग्यरित्या वापरणं अतिशय आवश्यक आहे। म्हणजेच वस्तूचे अंतर आणि प्रतिमेचे अंतर या दोघांमधला संबंध हा नाभी अंतराशी कसा आहे हे भिंगाच्या सूत्राने आपल्याला समजते। त्यानंतर किती विशालन होणार आहे, भिंगाद्वारे किती विशालन होणार आहे, त्याला मॅग्निफिकेशन आपण असे म्हणतो, यम या अक्षराने ते दाखवतात। तर विशालनाचं सूत्र आपल्याला जर काढायचं असेल तर ते बघा, भिंगामुळे होणारे विशालन हे प्रतिमेच्या उंचीचे म्हणजे H2 वस्तूच्या उंचीशी म्हणजे H1 यांचे दोघांचे गुणोत्तर आहे। म्हणजे विशालन किती होणार आहे, प्रतिमेची उंची आणि वस्तूची उंची या दोघांच्या गुणोत्तरा एवढं, म्हणजेच M = H2/H1, M = H2/H1 हे त्याचं सूत्र आहे। आणि भिंगामुळे होणारे विशालन हे वस्तूचे अंतर आणि प्रतिमेचे अंतर यांच्याशी देखील संबंधित आहे, म्हणजे विशालन बरोबर प्रतिमेचे अंतर छेद
वस्तूचे अंतर म्हणजेच एम इज इक्वल टू व्ही अपॉन यू हे मॅग्निफिकेशनचं सूत्र आहे, विशालनाचे सूत्र आहे. विद्यार्थी मित्र, कोणत्याही भिंगाची शक्ती किती आहे आणि ती कशी मोजतात हे आपण या ठिकाणी बघू. भिंगाची शक्ती म्हणजे पॉवर ऑफ लेन्स, पी या अक्षरांनी दाखवतात ते बघूया. आपातिक प्रकाश किरणांचे अभिसरण किंवा अपसरण करण्याच्या भिंगाच्या क्षमतेस भिंगाची शक्ती असे म्हणतात. भिंगाची शक्ती ही भिंगाच्या नाभी अंतरावर अवलंबून असते. भिंगाची शक्ती म्हणजे त्याच्या मीटर या एककात व्यक्त केलेल्या नाभी अंतरांचा व्यस्तांक होय. भिंगाचे शक्तीचे एकक डायॉप्टर आहे, डी या अक्षराने ते दाखवतात. तर या ठिकाणी पी इज इक्वल टू वन अपॉन एफ, एफ हे नाभी अंतर आहे ते मीटरमध्ये मोजतात आणि पी म्हणजे पॉवर ऑफ लेन्स आणि ती एक डायॉप्टर जेव्हा एक मीटर अंतर एवढी एक मीटर एवढं जेव्हा त्या नाभी अंतर त्या भिंगाचं असतं तेव्हा एक डायॉप्टर शक्तीचा तो भिंग आहे असं आपल्याला म्हणता येतं. अशा प्रकारे आपण भिंगे, त्यांचे उपयोग, भिंगांचे कार्टेशियन संकेत आणि भिंगाची शक्ती या ठिकाणी अभ्यासली.